नाही रामदेशजी, आज तुमचा प्रकल्पाला विरोध मी आहे आता की पर्यंत लोकांना होणारा त्रासाला तुमचा विरोध आहे? एक नक्की स्पष्ट नाही करा की आम्ही शिवसेनेचा विरोध कशासाठी? शिवसेना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. जोपर्यंत शेतकरी कन्व्हिन्स होत नाही शासनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. शेतकऱ्यांना भडकवण्यासाठी आम्ही तिथे गेलो नाही. मी रामदास कदम आतापर्यंत जैतापूरला गेलेला नाही, लक्षात घ्या. उद्धवजी ठाकरे आतापर्यंत जैतापूरला गेलेले नाहीत. ही भूमिका तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचीच आहे आणि म्हणून स्थानिक शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये जर का शासन यशस्वी ठरलं, आमचं काय म्हणणं नाही, पण जर का बळाचा वापर करून लाठी काठीनं रात्री 2-2 वाजता कुत्र्यासारखं ओढत जर का आणून तिथल्या पुढाकारांनी गरीब माणसाला बंद करणं असतील आणि त्यांना जेलमध्ये टाकणं असतील तर शिवसेना कदापि खपून घेणार नाही. ही भूमिका शिवसेनेची स्पष्ट आम्ही मांडली. मी सभागृहामध्ये तेच बोललोय, आताही तेच म्हटलंय, उद्धवजींचं म्हणणं देखील तेच आहे आणि म्हणून ही पक्षाची भूमिका मी मांडतोय. राजकीय कारणासाठी आम्ही विरोध करतोय हे जे चाललंय ते पूर्णपणे चुकीचं आहे. आम्ही तिथल्या शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांच्या वरती अन्याय होता कामा नये ही भूमिका शिवसेनेची काली होती, आजही आहे आणि उद्याही हीच भूमिका असेल. नाही, तुमचा प्रकल्पाला विरोध आहे की नाही हे थोडक्यात सांगा की खरंच तुम्हाला प्रकल्प पाहिजे का तिकडे? जर शेतकऱ्यांचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले किंवा ते लोक जर तिकडे खुश असतील तर शिवसेनेचा पाठिंबा प्रकल्पाला? एक मिनिट, शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर आम्हाला काही म्हणणं नाही, आमचा पाठिंबा आहे. मग आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. आम्ही शेतकऱ्यांसोबत एक गोष्ट मी आपल्याला मुद्दाम सांगतोय, ज्या पद्धतीनं आता इथं चर्चा होईलच, पण एक गोष्ट मला, मी मुख्यमंत्र्यांना सभागृहात विचारलं की तुम्हाला हा जगातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट इथं आणताय कशासाठी तुम्ही आणताय? आज महाराष्ट्राला विजेची भूक फक्त 6,000 मेगावॅट विजेची भूक आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये 20,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प आता चालू आहेत आणि कोकणामध्ये 200 किलोमीटरच्या अंतरामध्ये 32 मेगावॅट विजेचे प्रकल्प, 55,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प 32 हे कोकणामध्ये 200 किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्ही आणताय कशासाठी? उद्देश काय मागचा? आपल्याला विजेची आवश्यकता आहे 6,000 मेगावॅट वीज. मग तुम्ही जवळजवळ कोकणामध्ये 55,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प जे आणताय ते कोणासाठी आणताय? कोकण उद्ध्वस्त तुम्ही कोणासाठी करताय? हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. ठीक आहे, इथले जे जाणकार असतील त्यांनी मला सांगावं. एका बाजूला विदर्भामध्ये तुम्ही 50,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प आणताय, दुसऱ्या बाजूला कोकणामध्ये 55,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प आणताय. 20,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प आज चालू आहेत, जवळजवळ 1,00,000 मेगावॅट. नाही पण रामदास कदमजी मला सांगा की जर वीज सरप्लस असेल तर त्यात आपल्याला काय नुकसान आहे? किती पण आम्हाला 6,000 हवे, त्याच्यासाठी विरोध असू शकत नाही ना. जर वीज आपल्याकडे आज जास्त आहे तर त्याच्यासाठी आपण विरोध का करतो? असा पण एक मुद्दा आहे. मी पुन्हा त्या मुद्द्यावर येणार आहे आणि जे टेक्निकल मुद्दे, फक्त मला एक मिनिट बोलू दे. कोकण त्यामुळे उद्ध्वस्त होणार असेल, आतापर्यंत तुम्ही फक्त कोकणामध्येच 55,000 मेगावॅट विजेचे 32 प्रकल्प आणणार असाल. ज्या पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणेंनी सप्रेम भेट दिली जिल्ह्याला, हे भूमिका बदलली, जे काय चाललं, जे प्रकल्प आणलेत, हे सगळं आपण जर पाहिलं तर कोकणामध्येच कशासाठी झालं आहे? कोकणाचा निसर्ग हे आम्हाला करून शासनानं काँग्रेसने दिलं नाही, ही निसर्गाची देणगी आम्हाला दिलेली आहे निसर्ग. ठीक आहे, ती राहून घेण्याचा तुम्हाला. ठीक आहे, या मुद्द्यावर आपण शेलारने विचारा. शेलार, तुम्हाला काय वाटतं की कोकणाचा सत्यानाश होणार आहे का? जसं आज म्हणतात की कोकणाची वाट लागू शकते. या देशाचे माजी राष्ट्रपती आणि एक प्रख्यात शास्त्रज्ञ कालच अब्दुल कलाम काल म्हणाले की हा प्रकल्प इतका स्वच्छ, क्लीन आणि चांगला आहे. आता मगाशीच म्हणालात की रामदासजी म्हणाले की शेतकऱ्यांच्यासाठी सरकार सगळ्या सुविधा उपलब्ध देण्यासाठी तयार आहे, त्यामुळे सरकारची दडपशाही आहे याच्या आडे हे जे काही पॉलिटिक्स विरोध काय प्रयत्न, ते म्हणतात की त्यांचा विरोध नाही आहे. जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर ते त्यांच्या बाजूने उभं राहणार. शेतकऱ्यांचा विरोध कुणी करेल ते गैरसमज करून उलट आम्ही यांना आवाहन करू की हा प्रकल्प कोकणाच्या हिताचा आहे, तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना समजावून सांगायला पाहिजे. मी पत्रकारांना, मीडियांना पण सांगेन की हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी जाहीर आवाहन केलं की कुठलाही चांगला शास्त्रज्ञ आणा, त्याचा खर्च मी द्यायला तयार आहे आणि प्रूव्ह करून दाखवा की हा प्रकल्प चुकीचा आहे. जोगदेव यांचा अभ्यास आहे याच्यावर. यशवंतजी, तुम्ही काय म्हणाल की या प्रकल्पामुळे खरंच निसर्गाची हानी होणार आहे का? आणि जसं रामदासजी म्हणतात की एवढे मेगावॅटचे प्रकल्प फक्त कोकणात आणून कोकणाचा सत्यानाश होणार आहे का? मला अजिबात असं वाटत नाही. कोकणाचा सत्यानाश हा आतापर्यंत फार वेगळ्या कारणांनी झाला असेल, कारण तिथे विकास नाही आहे. आज विकासाची अत्यंत चांगली संधी आली आहे, केवळ कोकणातच नाही, तंत्रज्ञानाचा विचार केला, आज आपल्याला उद्योगाला चालना द्यायचा विचार केला, आज आपल्या कोकणातल्याच लोकांना एका वेगळ्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीच्या अणुतंत्रज्ञानामध्ये स्कोप मिळावा,
आणि इंडस्ट्रीलाही बूस्ट मिळाला असा प्रकल्प आतापर्यंत कधी आला नव्हता. आज कोकणातल्या लोकांना या प्रकल्प तुम्ही सांगा या प्रकल्पामुळे कोकणाचा काय फायदा होणार आहे ते सांगा पहिले. कोकणात जी अनएम्प्लॉयमेंट आहे आणि इंडस्ट्रीच्या दृष्टीने हा फार मोठा बूस्ट होणार आहे. एका उद्योजकाच्या किंवा उद्योग सचिवांच्या याने द बिग इंडस्ट्रीयल डोस परकोलेट्स इज द लेटेस्ट ऑफ द सोसायटी याप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा प्रकल्प 1,00,000 करोड रुपयाची गुंतवणूक असताना आपल्या कोकणातल्या लोकांना मला असं म्हणायचं स्वतःचा स्वार्थ कळत नाही. आज इतर प्रांतातल्या लोकांनी अशा प्रकल्पाचा फायदा करून घेतला असता इंडस्ट्रीला वाढवण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानात प्रवीण होण्याच्या दृष्टीने आणि भारताला अणुऊर्जेसारख्या ठिकाणी एक्सपोर्ट ओरिएंटेशनसाठी हा प्रकल्प तिन्ही उद्देश साधतोय. ठीक आहे. आपल्याकडे आपल्याबरोबर बीजी कोळसे पाटील पण आहेत. ते या प्रकल्पाच्या नेहमीच विरोधात उभे राहिले आहेत. कोळसे पाटीलजी तुम्ही काय म्हणाल की तुमचा मग विरोध कशासाठी आहे जर यशवंत जोगदेव म्हणतात की हा असा प्रकल्प आल्याने खरंच फायदा होणार आणि कोकणी माणसांचा फायदा होणार असेल तर तुम्ही त्याला विरोध का करताय. दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ते सगळे ॲडव्होकेट शेलार वगैरे जे सगळे म्हणतात कदम की हा प्रकल्प जर इतका चांगला आहे तर आत्ता माडबनच्या गावाभोवती 12 पोलीसच्या गाड्या का दडपशाही करतात आत्ता राईट नाव. एवढं जर सगळं चांगलं आहे. दुसरी गोष्ट ही हा प्रकल्प जर चांगला आहे तर जगामध्ये 1973 नंतर अमेरिकेत नवीन प्रकल्प नाही 1986 नंतर रशियात नवीन प्रकल्प नाही सध्या युरोपमध्ये 800 संघटनांनी आणि 10,00,000 लोकांनी सह्या करून सांगितलंय की आम्हाला कुठल्या परिस्थितीत आमच्या युरोपमध्ये युरोपच्या कुठल्याही राष्ट्रात अणुऊर्जा नको. फ्रान्समधून जाणारा अणुचा कचरा जर्मनीने अडवलेला आहे. ट्रेन्स -15-20 डिग्री सेंटीग्रेडला 30,000 लोक बसलेले आहेत. माझं म्हणणं असं आहे की दिशाभूल करायची लोकांची सामान्यांची ती किती करायची. आम्ही कुठल्याही टीव्हीला विनंती करतोय की आमच्या बाजूचे जे सायंटिस्ट आहेत त्यांना तुम्ही बोलायला द्या कोणी देत नाही. आपल्या रामदास भाईंच्या बाबतीत की ते म्हणतात प्रकल्पाला विरोध पहिल्यांदा असं म्हणतात की शेतकऱ्यांना आणावं शेतकऱ्यांना सरकार कशाला करेल. आणि तुम्हाला मी मुद्दाम सांगेन की या शिवसेनेचे खासदार सुरेश प्रभू यांनी आपल्या कामकाजाच्या अहवालामध्ये हा प्रकल्प मी आणलाय या कोकणाच्या भल्यासाठी हे जाहीर छापून छापलेलं आहे. आणि ह्या आजच्या सगळ्या गोष्टी असतानंतर निव्वळ विरोध म्हणून विरोध करणं आणि कोकणाचा पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास खुंटवणं हे अतिशय चुकीचं आहे. ॲडव्होकेट विलास पाटणे पण आपल्या बरोबर आहेत. जैतापूर प्रकल्पामध्ये ते वकील आहेत. विलास पाटणेजी तुम्ही मला सांगा की जसं कोळसे पाटील म्हणतायत की खरंच निसर्गाची वाट लागणार आहे जगात कुठेच हे प्रकल्प सुरू नाही आहेत पण या इकडेच ते आणले जात आहेत. तुम्हाला काय वाटतं की खरंच याने विकासाला कुठल्या बाबतीत अडथळा निर्माण होणार आहे का आणि जी बळजबरी करते असे म्हणतात सरकार जी एवढी बळजबरी करते ती शोभणार नाही आणि लोकही ऐकून घेणार नाहीत याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल. जगामध्ये 30 देशात 439 प्रकल्प आज कार्यान्वित आहेत. भारतामध्ये तारापूरचा 20 प्रोजेक्टमध्ये एकदाही देशात अपघात झाला नाही. फ्रान्समध्ये 80% वीज अमेरिकेत 26% ब्रिटनमध्ये 24% आणि जपानमध्ये 25% वीज आणि ऊर्जा निर्माण होते. जपानमध्ये तर हा भूकंप प्रवण सर्वात मोठा देश आहे जगामध्ये. त्यांना जगातली कधीही या भूकंपप्रवणाच्या क्षेत्राची भीती वाटत नाही. मला असं वाटतं की अणुऊर्जा आता ही काळाची गरज. तो जैतापूर प्रकल्पाचा जो विषय आहे हा तर एक लोकशाही मार्गाने चर्चेने सुटला पाहिजे किंवा न्यायालयीन लढ्याने सुटला पाहिजे. ही भूमिका जर कोकणवासियांनी घेतली तर ती भूमिका चुकीची आहे. बरोबर आहे. म्हणजे माधव शेलारजी जसं ते म्हणतायत की आधीचा इतिहास एवढा वाईट आहे की यावेळी तुम्ही जेवढं त्यांना द्याल तेवढं कमी आहे आणि त्यांचा थोडक्यात विश्वास नाही आणि हा विश्वास संपादन सरकार कसं करणार. जर ते म्हणत असतील की 2-2 आणि 3-3 वाजता जर प्रकल्पग्रस्तांना रात्री उचलणार असाल किंवा असं आंदोलन दडपायचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला वाटत नाही का हे सरकारच्याच हिताचं नाही आहे. या बाबतीत मी असं म्हणेन की आता रामदास भाईंनी एनरॉनचा पण प्रश्न काढला. आपण एनरॉन नको जाऊया आपण या प्रकल्पावर एनरॉनला निघालेले हे एनरॉनला बराच मोठा इतिहास आहे. पुढे या विषयाकडे जातो की जे कोणी जे आंदोलक आहेत
आणि आता तिकडे काय घडलंय ह्याविषयी हे नाही, परंतु त्यांना उचललं हे केलं याच्या पाठीमागे काहीतरी त्याच्यात कायदे असतील, त्यांनी केलेले वेगवेगळे कुठले गुन्हे असतील. आंदोलक म्हणून निर्विवाद ज्यांनी आंदोलन केलंय, लोकांची भूमिका मांडण्याचं लोकशाहीच्या मार्गातून त्यांनी, त्यांना कधीच त्रास हे सरकार देणार नाही याची खात्री मला आहे. माधव शेलाजी, त्या दिवशी तुम्ही पण स्वतः स्टेजवर होतात आणि ज्या लोकांनी विरोध केला त्या लोकांना पोलिसांनी आतमध्ये टाकलं, याच्याबद्दल आम्ही वेळोवेळी बातम्या दाखवलेल्या आहेत. त्यामुळे हे जे काही जी सत्य आहे ती तुम्हाला मान्य करायला लागेल की त्यांना आतमध्ये टाकलं. आता काय कारणासाठी टाकलं त्याची कारण तुम्हाला कदाचित माहित असतील. या बाबतीत तुम्ही सांगता डॉक्टर मिलिंद देसाई पहिला आल्या आल्या स्टेजवर काय म्हणतात, या सरकारला शरम वाटत नाही. अरे ज्या सरकारने तुम्हाला लोकशाहीत बोलला तर काय स्टेज उपलब्ध दिलं करून, तर तुम्ही बोला ना लोकशाहीने, ज्या तुमचे म्हणणे आहेत ते सांगा ना. राजन साळवे आले आमदार, या सरकारवर माझा विश्वास नाही. अरे ज्या सरकारचा व्यासपीठ तुमच्या दारात आलेला आहे त्या सरकारवर म्हणून विश्वास नाही, म्हणून त्यांना पोलीस कोठडीत टाकायचं काय प्रश्न, ते वेगळं असेल पण याच्याशी संबंधित नाही. एवढंच आमचं म्हणणं की सरकार आपल्या दारात येऊन लोकांशी बोलायला तयार आहे. या ठिकाणी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये लोकांना बोलवलं आणि अजूनही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की कोणालाही साखरी नाट्यामध्ये जाण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी. बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांनी तयारी दाखवली. या पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टींचा विचार करा ना तुम्ही. पण जोगजी, तुम्ही काय म्हणाल की सरकारवर विश्वास नाहीये त्यामुळे हा प्रकल्प कुठेतरी आज पेचात अडकलेला आहे, कारण याची जी व्हॅल्युएशन आहे किंवा सायंटिफिक गोष्टी आहेत या कदाचित पॉझिटिव्ह पण असतील किंवा निगेटिव्ह पण असतील, पण त्याच्या अगोदरच सरकारलाच विरोध व्हायला लागलाय. मला याच्याबद्दल एक असं म्हणावं असं वाटतं की रामदास कदमांचा या सरकारवर विश्वास नसेल, समजा सेना भाजपची जी युती आली सत्तेवर, तर मग हा प्रकल्प साकार ते करून दाखवतील का, त्यांचा विरोध मावळेल का? कारण आतापर्यंत असं झालेलं आहे की ज्या ज्या प्रकल्पाला विरोध, त्यांनी मगाशी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे की त्यांचा प्रकल्पाला विरोध नाहीये, लोक विरोध करतात म्हणून ते लोकांबरोबर आहेत. आपण असं धरू प्रकल्पाला जर त्यांचा विरोध नसेल मी त्यांचं स्वागत करेन, कारण कोकणाला सेनेलाही कोकणाला पुढे आणायचं आहे आणि त्यांचा जर विरोध नसेल अत्यंत आनंदाची घटना आहे त्या प्रकल्पाच्या दृष्टीने. रामदासजी पुढे या आणि हा प्रकल्प साकार करून आपण दाखवूया, कारण तांत्रिक जी कारणं आहेत ही तांत्रिक कारणं दूर केली जाऊ शकतात. आज अणुऊर्जा आयोग आहे, कलामसारख्या लोकांनी अणुशक्तीचं हे केलेलं आहे आणि त्यांचा जो आक्षेप आहे की हा कोकणातच का होतोय, जैतापूरला का होतोय, तर 2000 तुम्हाला रामदासजींना त्यासाठी सत्तेत आणायला लागेल, मग तो प्रकल्प होतो की नाही त्याच्यासाठी बघायला लागेल.